नमस्कार मित्रांनो, झिंगाट मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, जी मराठी वाहिनीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेला सध्या प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे। मालिकेची कथा एक रंजक वळणावर आलेली असताना आता एका नव्या सुप्रसिद्ध कलाकाराची मालिकेत एंट्री होणार आहे। सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत नेत्राची भूमिका साकारणारी अभिनेत्री तितिक्षा तावडेने या संदर्भात पोस्ट शेअर केली आहे। लवकरच या मालिकेत ज्येष्ठ अभिनेते रंजन तामने यांची एंट्री होणार आहे। ते या मालिकेत नेमकी कोणती भूमिका साकारणार याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही। रंजन तामने यांनी यापूर्वी ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत अप्पूचे वडील म्हणजे कौशिक वर्तक यांची भूमिका निभावली होती। त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती। याशिवाय गेल्या वर्षी प्रसारित होणाऱ्या उमेश कामत आणि मुक्ता बर्वेच्या अजूनही बरसात आहे या मालिकेत ते नायिकेच्या वडिलांच्या भूमिकेत पाहायला मिळाले होते। तर आता सातव्या मुलीची सातवी मुलगी या रहस्यमय मालिकेत रंजन तामने नेमकी कोणती भूमिका साकारणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे। तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा रंजन तामने या नव्या मालिकेत व नव्या भूमिकेत पाहायला आवडेल का ते आम्हाला कमेंट करून कळवा। व तुमच्या आवडत्या झिंगाट मराठी चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।